व्हिएतनाममध्ये येऊन मला 5-6 दिवस झालेत. आलो तेव्हा थोडा आजारी होतो, त्यातून बरा झालो आणि हळूहळू फिरायला सुरुवात केली. कालचा दिवस तर आजपर्यंतचा हायलाइट म्हणता येईल इतका धमाल होता. आता फू क्वॉक सोडायची वेळ झाली. त्याआधी या बेटावर अजून काय काय बघण्यासारखं आहे त्यासाठी एक सिटी टूर घ्यायचं ठरवलं, ज्यात मी पर्ल फॅक्टरी, पगोडा, युद्ध कैद्यांचं म्युझियम, मिरी फॅक्टरी अशी काही ठिकाणं बघायला आज चाललोय. काल जो कट बसलाय कोरलचा तो चांगलाच तिरका आणि डीप आहे, तर मी काल बँडेड घेतलेत काही इकडचे लोकल, बघूया काय होत. दोन पट्ट्या लावल्यात, एवढा कट आहे मोठा उभा. फू क्वॉक मधल्या या मोत्यांच्या फॅक्टरीमध्ये खूप छान स्वागत केलं. फू क्वॉक बेट असल्याने इथे मोती बऱ्याच मोठ्या प्रमाणात सापडतात. अस्सल मोती कसे ओळखायचे ते आम्हाला सांगत होते. बंद शिंपल्यांतून मोती काढून दाखवला. गंमत म्हणजे शिंपल्यात कोणत्या रंगाचा कसा मोती असेल याचा काहीच अंदाज आधी लावता येत नाही, त्यामुळे प्रत्येक मोती खास असतो. मोत्यांबद्दल सविस्तर माहितीही मिळत होती. जी हे प्रात्यक्षिक दाखवत होती तिने नंतर एक प्रश्न विचारला, जो बरोबर उत्तर देईल त्याला तो मोती गिफ्ट. समुद्रात सापडणाऱ्या दगडांची सविस्तर माहिती सांगत होते. त्या दगडांवर कार्विंग केलं जातं, ते कसं करतात ते प्रत्यक्ष बघायला मिळत होत. त्यापासून बनणाऱ्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या फॅक्टरीत मोत्यांचे तयार दागिने मिळतात. वेगवेगळ्या रंगांच्या आकाराच्या मोत्यांचे अप्रतिम डिझाईनचे दागिने बघताना त्यांचं मोल लक्षात येत. एकीकडे मोत्यांवर प्रोसेसिंग सुरू होत. इथे शिंपल्यांपासून सुद्धा शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. मोत्यांवर होणारी प्रक्रिया ते फायनल प्रोडक्टचा छानसा डिस्प्ले याचा मिलाफ म्हणजे ही फॅक्टरी आहे. निसर्गाची कमाल आणि माणसाची क्रिएटिव्हिटी याचं परफेक्ट कॉम्बिनेशन. आमची बस आम्हाला घेऊन आली आहे पगोडा. चला, सिटी टूर मध्ये आता भेट द्यायला आलोय फू क्वॉक पगोडाला. हा पगोडा इथला सगळ्यात मोठा मानला जातो. शांतता अनुभवायला आणि प्रार्थना करायला मोठ्या प्रमाणात लोक इथे येतात. आज पाऊस आहे आणि मी खूप खुश आहे कारण काल पाऊस नव्हता. काल जी आयलंड ट्रिप होती तिथे पाऊस असता तर खूप मला वाईट वाटलं असतं. तर आज चालू शकतो, आज काय सिटी टूर आहे. मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांना ड्रॅगन स्टेअर्स म्हणतात. मेन हॉल मध्ये आल्यावर सगळं वातावरण शांत झालं. इथे मोठ्याने बोलणं, गप्पा मारणं या गोष्टींना लांबच ठेवलं जातं. बुद्धाच्या वेगवेगळ्या भावमुद्रा असलेल्या बऱ्याच प्रतिमा या मुख्य हॉलमध्ये आहेत. आध्यात्मिक टुरिझमचं उद्दिष्ट समोर ठेवून 2012 हा पगोडा बांधला. हॉल बाहेर पडल्यावर काही गंभीर हावभाव असलेल्या प्रतिमा दिसल्या. त्या 18 मूर्ती म्हणजे मंदिराचं रक्षण करणारे अर्हत म्हणजेच बौद्ध संत. मोकळ्या आकाशाखाली अथांग पसरलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर बोधिसत्वाची शुभ्र उंच प्रतिमा लक्ष वेधून घेते.
फुकॉक पगोडा अशा ठिकाणी बांधला गेलाय जिथून फुकॉकचं निसर्ग सौंदर्य आणखी खुलून दिसेल. आणि त्या वातावरणात मन कायमच ज्या शांततेच्या शोधात असत ती आपोआप साधली जाईल. लास्ट ट्रिपला प्रवीणला चिडवलं, लंगडोबा लंगडोबा, काल मला कोरल कट बसलाय, माझा लंगडोबा झालाय. गेल्या ट्रिपमध्ये मी व्हिएतनाम युद्धाशी संबंधित एक म्युझियम बघितलं होतं. फु क्वॉक सिटी टूर मध्ये सुद्धा अशाच एका म्युझियमचा समावेश होता. आज शिरलो त्या क्षणापासून दाहकता जाणवू लागली. वास्तविक फ्रेंचांनी बांधलेलं हे कारागृह नंतर जगप्रसिद्ध व्हिएतनाम युद्धाच्या काळात युद्ध कैदी ठेवण्यासाठी वापरलं गेलं. व्हिएतनाम हा एक छोटा सुंदर देश, पण त्याने जवळजवळ 20 वर्ष सलग सुरू असलेल्या युद्धाची भीषणता अनुभवली आहे. या म्युझियममध्ये युद्ध कैद्यांचा किती अमानुष छळ केला जाई ते मानवी पुतळ्यांच्या आधारे दाखवलंय. हे सगळं बघितलं आणि वाटलं, माणूस माणसाशी इतका कसा क्रूर होऊ शकतो. छोट्याशा पिंजऱ्यात अन्न पाण्याशिवाय कोंबून ठेवणं, दात तोडून टाकणं, शरीरात खिळे ठोकणं, असा पराकोटीचा छळ करण्याची मानसिकता कुठून येते. मध्यंतरी एक फोटो बघितला होता, एका आरशासमोर एक माणूस उभा होता. कॅप्शन होत, जगातला सगळ्यात क्रूर प्राणी. आत्ता हे सगळं बघताना तो फोटो आठवला. त्यातही काही प्रचंड हिमतीच्या बळावर अनेक वर्ष भुयारात लपून राहिले आणि स्वतःची सुटका करून घेतली. या वातावरणातून बाहेर पडायला थोडा वेळ लागला. आजचं जेवण चिकन फ्राईड राईस आणि हा समोर आहे व्ह्यू समुद्राचा. फक्त ऊन नसल्यामुळे काही रंग दिसत नाहीत पाण्यात. आणि मी आज माझं जेवण सेपरेट ऑर्डर केलं आहे, सो ग्रुपमध्ये नाही बसलो आहे, मला वेगळं बसवलं आहे त्याने. इथे युरोपियन स्ट्रक्चर्स बनवले आहेत, युरोपमध्ये असणाऱ्या इमारती रस्ते असं इथे सगळं उभं केलेलं आहे खास. युरोपियन बांधकामाचे हे बारकावे बघून थक्क झालो. तिथल्या इमारतींच्या रंगसंगती, रंगीबेरंगी काचा वापरण्याची पद्धत, आर्किटेक्चरची विशिष्ट शैली, कमानी, प्राचीन युरोपियन शहर आणि निवांतपणा, हे सगळं बघताना युरोपातल्या गल्ल्यांमध्ये आलोय की काय असंच वाटत होतं. केबल कार जिथून सुरू होते तिथे रोमन पद्धतीने इथे बांधकाम केलेलं आहे, ते युरोप तुमच्या समोर आणून ठेवलेलं. नंतर आम्हाला बस घेऊन आली आहे काय इकडे काय माहिती, मासे विषय ठेवले. सुक्कट सुक्का मासा. व्हिएतनामी क्युझिनमध्ये फिश सॉस अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो कसा बनवतात याची एक डॉक्युमेंटरी बघितली. प्रचंड मोठ्या बॅरलमध्ये हे सॉस बनत होते, त्यावरूनच त्याची खाण्यातली पसंती किती आहे याचा अंदाज येतो.
इथे तुम्हाला टेस्ट करायला देतात फिश सॉस. एका विशिष्ट प्रकारच्या पक्ष्याच्या लाळेला खाण्याचा पदार्थ आणि त्याच्या औषधी गुणधर्मामुळे जगभरात प्रचंड मागणी आहे आणि त्याची किंमत सुद्धा तितकीच तगडी. यावर तुमचा विश्वास बसेल. सो हे होतं बर्ड नेस्ट सूप. एडिबल बर्ड्स नेस्ट ही ज्या देशांच्या खाद्य संस्कृतीत डेलिकसी मानली जाते त्यात व्हिएतनाम सुद्धा आहे. हे लाळेने बांधलेलं घरट कधी आणि कसं काढतात, पुढची प्रक्रिया काय असते याची माहिती मिळाली. जवळच व्हिएतनामी वायनरी होती, तिथे गेलो. वाईन्स आणि लिकरचे वेगवेगळे प्रकार इकडे बनवले जातात, त्यातले काही टेस्ट करून बघितले. इथे टेस्टिंगला देतात आणि जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर सगळं भरून ठेवलेलं आहे इथं त्याने. मिरीचे किती प्रकार आपल्याला माहिती आहेत? या फार्म मध्ये येईपर्यंत मला तरी काळी मिरी आणि सफेद मिरी हे दोनच माहित होते. पेपर फार्मिंग बद्दल जाणून घेताना मला सगळंच फार इंटरेस्टिंग वाटलं. मिरीची झाडं, त्याला मिरीची फळं लागतात. मग पुढची स्टेप हे ऐकताना मजा आली. इथे सगळे पेपर ठेवलेले आहेत आणि ह्याच्याबरोबर खायचं असो टेस्ट समजते. ऑलमोस्ट झणझणीत आहेत सगळे. संपूर्ण व्हिएतनामच्या उत्पादनाचा विचार करता मिरीचं सर्वाधिक उत्पादन फुकॉकमध्ये होतं. पेपर फार्म मध्ये आणलंय, इथे कशा पद्धतीने शेती होते ते दाखवलं आणि आतमध्ये जे शॉप आहे तिथे टेस्ट करायला काही ठेवलेत आणि सगळे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. पेपर, काळी मिरी. फोर आयलंड ट्रिपवर एका स्पॅनिश कपलशी ओळख झाली होती, ते पुन्हा भेटले. मस्त गप्पा झाल्या, मैफिल रंगली आणि दिवस संपला. उद्या नवं डेस्टिनेशन. नव्या वर्षात नव्या उत्साहात पुन्हा एकदा रानवाटा फोटोग्राफी कार्यशाळा ठाण्यामध्ये.